कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची एक बैठक बोलावली आहे. दुपारी 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल. कोविडबाबत देशभरातली परिस्थिती हाताळण्यासाठी तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. कालपासून देशभरामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे सगळ्याच राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. आजच्या बैठकीसंदर्भातली पुढची अपडेट प्रशांत कदम आपल्याला देत आहेत. प्रशांत, कविता, काल दिवसभरामध्ये जवळपास 1134 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडलेले होते आणि त्यामुळे देशातल्या सक्रिय रुग्णांची संख्या जी आहे ती 7000 आसपास पोहोचलेली आहे. याच्यामध्ये काही 5 नव्या मृत्यूंचा देखील समावेश आहे, ज्याच्यामध्ये छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रामधून एक एक मृत्यू जो आहे तो नोंदवला गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय यंत्रणा पुन्हा सतर्क झालेल्या आहेत. आज संध्याकाळी 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये या स्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जाईल. खरं तर आत्ताची स्थिती चिंताजनक म्हणावी अशा पद्धतीची नाहीये, पण अलार्मिंग सरकारला वाटते आणि त्याच अनुषंगानं ही पावलं जी आहेत ती उचलली जात आहेत. 2 दिवसांपूर्वी ICMRची सुद्धा एक बैठक पार पडलेली होती आणि त्यामुळे या सगळ्या बैठकीतून आता केंद्र सरकार नेमकं काय निर्णयाप्रत येतं हे देखील आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.